BOOM mm -hmm. एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आणि चला आजही तो व्हिडिओची सुरुवात जी आहे ती मी माझ्या फ्लावर्सपासूनच करत आहे यालाही खूप छान फ्लावर्स येत आहे खूप नवीन नवीन जे आहेत कड्याही यायला लागलेल्या आहेत मी याला ना म्हणजे मला जे कंपोस्ट मिळालं आहे ना मी ते नाही घालते जस्ट नॉर्मल जे आपले बनाना पील फर्टिलायझर असतं ना तर ते मी घालते आणि मला एक कमेंट आली होती की तुमच्याकडे ॲलोवेरा आहे का दाखवा म्हणून तर पहा माझ्याकडे ॲलोवेरा आहे आणि हे स्नेक प्लांटला जे फ्लावर येत होते ना तर ते आता पूर्णपणे गळून गेलेले आहेत आता मला कळत नाही आणि या स्टेमला मी कट करू की अशीच राहू देऊ जेणेकरून त्याची जास्त वाढ होईल म्हणजे नवीन जे आहे ते लीफ येतील आणि इकडे जे आहे माझं जे अपराजिता असतं ज्याला आपण गोकर्ण म्हणतो तेही खूप छान जे आहे वाढ पकडलेली आहे त्याने आणि इकडे मस्त असे छान दोन कडे आल्या आणि येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये मस्त त्यांना फ्लावरही येतील गुलाबालाही नवीन कडी आली आहे आणि नवीन ग्रोथही जी आहे ती होत आहे तर हे होतं गार्डनिंगचं माझं अपडेट गेल्या तीन चार दिवसापासून मी विचार करत होती की म्हणजे ही बेडशीट चेंज करूया पण काय होतं ना की जेव्हा आपण बाहेरचं वातावरण बघतो असं वाटतं की आज हिला वॉश करून काही उपयोग नाही आणि असे दोन तीन दिवस घालवल्यानंतर शेवटी मी आज जे आहे आज म्हटलं हिला काढूनच घेते वाटलं तर वॉश करेल म्हणजे ऊन वगैरे असलं तर नाहीतर मग ठेवून देईल कारण मग काय होतं असं करता करता आठ दिवस कधी निघतात आणि आपण त्याच बेडशीट जर असतो ना ते झोपत असतो त्यामुळे म्हटलं चला चेंज करूया आणि धूळ असं नको असो घर जे असतं ते खराब होतच असतं कितीही म म्हणजे आपल्याला असं वाटलं की पावसाळा आहे आणि धूळ येणार नाही हा प्रमाण थोडं कमी होतं पण धूळ मात्र कुठून ना कुठून जी असते ती येतच असते आणि दररोजची क्लिनिंग कशी काय आपल्याला जे स्कीप करता येईल ती करावीच लागते सो मीही आज बेडरूमचं जे आहे एवढं छोटं मोठं जे काम होतं ते माझं करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकतात मागे मी तुमच्यासोबत वॉर्ड्रोपचं जे पूर्ण ऑर्गनायझिंग जे आहे शेअर केलं होतं कशा कशा पद्धतीने आणि आता जवळजवळ माझ्या मते आठ दिवस झाले त्या गोष्टीला आणि अजूनही गोष्टी ज्या आहेत जशाच्या तशा आहेत तर मग जेव्हा आपण कधीही अशी डीप क्लिनिंग करतो ना त्याचा रिझल्ट जो असतो ना मिनिमम आठ दिवसांनी तरी आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे डीप क्लिनिंग देखील खूप जास्त महत्त्वाची असते तर चला ही जी बेडशीट आहे ती मी इथे अंथरते या पण काय होतं ना जेव्हा आपण अशा बेडशीट घेतो ना म्हणजे आता मी लोकल मार्केटमधून घेतलेली होती जेव्हा मी पनवेलला राहायचो तर तिथे जे असतं ना म्हणजे मार्केट लागायचं बाहेर तिथूनही तीनशे रुपयाला एवढी मोठी बेडशीट घेतली होती आणि बऱ्याच वेळा वॉश करून झाली अजूनही छान दिसते पण प्रॉब्लेम काय होतो अशा बेडशीटसोबत की आपल्याला त्यासोबत पिलो कवर जे असतात ते मिळत नाही आणि मग त्यांच्यासोबत मॅच करणं थोडं अवघड होतं आणि काय झालं ना की आमच्या बेडमध्ये असं जेव्हा मी मी मध्ये कारण माझ्याकडे फिटेड बेडशीट नाही आहे तर मग हात टाकून जेव्हा मी बेडशीटमध्ये टाकते ना तर मला बऱ्याच वेळा त्यांचे कर्पे जे असतात ते हाताला लागत असतात आणि मी बऱ्याच वेळा यूट्यूबवर बघितलेलं होतं की अशा पद्धतीने जे आहे ना आपण जे त्यांचं टकिन जे आहे ना मध्ये ते असं करून घेऊ शकतो खूप जास्त मध्ये मला टाकता येत नव्हतं पण जे फिनिशिंग आहे ना ती याच्याने खूप छान दिली जाते सो so, सोफा कवर आणि जे आहे बेड्सचं असं बेडशीट वगैरे टाकण्यासाठी ना तुम्ही अशा पद्धतीने लाकडी जो स्पॅच्युला असतो ना त्याचा तुम्ही उपयोग नक्की करून बघू शकता ट्राय करा ऐकव्या असं विचारलं कमेंट्स मध्ये मी तेव्हा क्वेश्चन आणि व्हिडिओ तेव्हा तर मला तेव्हा असं विचारलं गेलं होतं आणि ह्याच्यावर सेकंड बेबी बद्दल काय विचार आहे किंवा तुमची काय प्लॅनिंग आहे किंवा तुमचं ओपिनियन काय आहे तर मला असं सांगायचं आहे की म्हणजे आमचं तरी काही सेकंड बेबीचा असा काही प्लॅन वगैरे नाहीये फ्युचरमध्ये सांगता येत नाही पण सध्या तरी नाईंटी नाईन पर्सेंट मी सेकंड चान्स घेणारच नाहीये आणि जर माझं ओपिनियन बद्दल सांगायचं म्हणलं ना तर मला असं सा सांगायचं वाटतं की याबद्दल जर माझं मत सांगायचं म्हणलं तर पहा मी आता तुम्हाला माझंच एक्झाम्पल देते आ, की काय होतं ना आपण लहानपणापासून आपण जसे वाढलेलं असतो ना आपण त्याच गोष्टीचा फ्युचरसाठी विचार करत असतो आता जसं माझं म्हणलं तर मी एकटी आणि मला दोन भाऊ आहेत तर मी म्हणजे मी कधीच आतापर्यंत ना असा विचार केलेला नाही नाही आहे की म्हणजे यु नो मला बहीण राहिली असती तर माझं आयुष्य कसं राहिलं असते किंवा काय काय कशा कशा पद्धतीने जे असतं ते झालं असतं कसं बोलली असती काय केलं असतं असं माझ्या डोक्यात कधीच विचार नाही आला किंवा आपण जेव्हा दुःखात वगैरे असतो तेव्हा आपल्याला वाटतं की यु नो असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं तसं मला कधीही एकही वेळा असा एक्सपिरियन्स आलेला नाही की मी विचार केला आहे की मला बहीण राहिली असती तर कारण काय होतं आपण लहान प लहानपणापासून आपण जशी वाढलेलो असतो आता मी माझ्या दोघी भावंडांसोबत वाढलेली आहे तर त्यांची मला सवय झाली आणि ते मला पाहिजेच म्हणजे त्यांच्याशिवाय आपण आयुष्य नाही इमॅजिन करू शकत पण ज्या गोष्टी नाहीच आहेत मग आपण त्यांचा कधी विचारच केलेला नसतो तर मला असं वाटते की तसंच हो तस ते जे असतं आपल्या मुलांच्या बाबतीतही होत असतं आता जशी पिया आहे एकटी आहे तिला नाही वाटत की म्हणजे की तिला बहीण पाहिजे होती किंवा भाऊ पाहिजे होती ती घरामध्ये जशी एकटी असते ती तशीच वावरत असते आणि मग आणि असंही मनुष्य काय करतो ना की स्वतःचा आपण आनंद शोधत असतो ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळाला आपण तिथे जास्त आनंदी होतो आणि काही वेळा माणूस दुःखाकडे होडला जातो पण मी पियाला नेहमी हे शिकवते की तू जसं तुला जास्तीत जास्त तुझा आनंद शोधता येईल आनंदी राहता येईल तू राहिलं पाहिजे आणि ह्याच गोष्टी पुढे जाऊन तिला कामातही येतील आणि एक नॉर्मल सांगायचं म्हटलं की बघा सगळ्या गोष्टी एका साईडला असतात बजेट असतो मुलांचा खर्च असतो वगैरे हे सगळं एका साईडला असतं पण सगळ्यात आधी जर मी माझ्या मनाला विचारलं की मी प्रिपेअर आहे का परत सेकंड चान्स घेण्यासाठी तर खरंच मी अजिबात नाही आहे कारण काय होतं की पहा पी आता सहा वर्षाची झालेली आहे आणि ती अजूनही इंडिपेंडेंट नाही आहे तिच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला करायच्या आहेत आणि मी पुढेही मला कराव्या लागतील किंवा मी करत होती तर त्या जर मी आता परत सेकंड चान्स घेतला तर मला जे आता म्हणजे थोडंसं जे माझ्या स्वतःसाठी मला वेळ मिळतो आहे तर तो, तो अजिबात म्हणजे गेल्यात जमा होईल माझा परत ते पाच वर्ष जे आहेत माझी प्रोसेस सगळी रिपीट होईल कारण लहान मूल घरात आल्यानंतर खूप गोष्टी चेंजेस होऊन जातात सगळ्या मेंटली फिजिकली गोष्टी ज्या असतात त्या पूर्ण चेंज होऊन जातात आणि मला आता असं वाटतं की आता थोडं सेट झालं आहे थोडीशी जी, जी आहे पियाला थोड्या गोष्टी समजायला लागल्या आहेत आता स्वतःसाठी वेळ मिळतो आहे आणि हा जो टाईम आहे तो मला एन्जॉय करायचा आहे आणि परत जो आहे एक जे असतं ना की परत जी लाईफ आहे ती मला माझी पाच वर्ष परत बॅकमध्ये नाही जायची इन शॉर्ट सांगायचं म्हणलं तर आणि असंही जर घरात दुसरं मूल आलं तर तो आनंद दुप्पट होतो ती गोष्ट वेगळी असते पण त्यामागे बऱ्याच काही गोष्टीही अजून येत असतात आणि मला सध्या तरी वाटतं की नाही बस आता आता बस झालं एकच राहू देव्या जे करायचं आहे ते इच्यासाठीच करावं तिला एवढं स्ट्रॉंग बनवावं की तिला फ्युचरमध्ये कधी असं वाटणारच नाही की आपल्याला सिबलिंग्स पाहिजे होते किंवा भावंडं राहिले असते तर कसं किती छान झालं असतं जसं मला नाही वाटतं की मला बहीण पाहिजे होती वगैरे वगैरे असं कधी वाटलं आणि तसं तिलाही वाटणार नाही तेवढं मी तिला स्ट्रॉंग बनवेल तिच्यासाठी तेवढं काही करून जाऊ तिला जे आहे हॅपी ठेवण्यामध्ये मी जास्त जे आहे मी हॅपी आहे बाकी आमचं नाईंटी नाईन पर्सेंट अजिबात असा विचार नाही आहे सेकंड चान्स घेण्याचा चलो खूप झाल्यात गप्पा आता बॅक टू द वर्क कारण कितीही काही म्हटलं की स्वतःसाठी वेळ मिळतोय स्वतःसाठी वेळ तर असतो तो अशाच पद्धतीने काढायचा असतो कामं वगैरे करून कारण हे न ना संपणाऱ्या गोष्टी आहेत आणि ही पहा ही बॅग जी होती ना जेव्हा मी हे कपाट पूर्ण क्लीन केलं होतं ना तेव्हा जे काही जुने वगैरे कपडे होते पियाचे वगैरे सगळेच ते मी हे बॅगमध्ये भरले होते आणि ही बॅग अशीच मी कपाटात ठेवून दिली होती आणि हे जे कपडे होते मला एकतर म्हणजे द्यायचे असतील ना म्हणजे तुम्ही कुणालाही कपडे देत असाल आणि मला कमेंट पण आली होती यावर किंवा जुने कपडे यूज पण करायचे असतील ना तुम्हाला काही पुसण्या वगैरे साठी त्याला थोडं मिठाच्या पाण्यामधून काढून घ्यायची असं मला दोन तीन कमेंट आल्या होत्या आणि तुम्ही असंच करा तर मी ही जी पिलो कव्हर होती ना ही डायरेक्टच फेकून देणार होती कारण खूप जास्त खराब होती पण फेकण्याआधी अफकोर्स माझं नेचर आहे की त्याला एकदा तरी लास्ट जे आहे ना रियूज केलं पाहिजे आता वॉश करून सुकण्यात काही अर्थ नाही म्हणून म्हटलं चला हिला फेकायचंच आहे तर त्यावर का नाही आपण जे आहे फॅन क्लीन करायचे आणि फॅन क्लीन करण्याची ही पद्धत मी तुम्हाला सांगितलीच आहे खूप छान घर अजिबात न खराब होता जे आहे ना फॅन क्लीन होतात फक्त फक्त तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे घरामध्ये तुम्हाला खराब पिलो कवर तर सापडेल पण हाईट कुठून आणायची तो माझा प्रॉब्लेम होतो आहे माझी हाईटच पुरत नाही चेअर ठेवली त्यावर अक्षरशः तीन चार पिलो ठेवले आहे मी आणि माझी मग कुठे हाईट पुरली फॅनसोबत जे आहे हे क्लीन करण्यासाठी पण असो मग ही जे पिलो कवर आहे हे आज फेकण्याआधी माझे फॅन जे आहेत व्यवस्थित क्लीन होऊन जाणार आहेत आणि असं सगळ्यांचंच नेचर असतं की आपण काही गोष्टी फेकतोच येतं पूर्णपणे त्यांना यूज करून मग फेकूया आणि सेम माझंही आहे तर चला मी हा फॅन क्लीन करते तुम्ही बघू शकता माझे किती जास्त इथे जे आहेत हाल झालेले आहेत खूप दमणारे कामं केल्यानंतर जेव्हा आपण खूप जास्त म्हणजे दमलेलं असतो पण रिझल्ट जेव्हा खूप छान मिळतो ना जसं मी आता एवढं हाईटवर जाऊन एवढे सगळं जे आहे की फॅन क्लीन केला पण जेव्हा तो छान क्लीन झाला ना त्याला पाहून जो असतो ना सगळा जो थकवा असतो ना तो सगळा निघून जात असतो आणि आय एम शुअर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर तिथे बेडरूममध्ये म्हटलं कचरा न करता हे जे ब्लँकेट्स होते इथेच त्यांना जे आहे झटकून घ्यावेत कारण काय होतं आता वॉश करणं शक्य नाही बाहेरे बाहेर जे आहे बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे आणि काही दिवसापासून असंच वातावरण आहे की जाड गोष्टी धुणं शक्यच नाही आहे आणि चला मला बऱ्याच वेळा कमेंट असते येत असते माझ्या या झुल्याबद्दल तर मी जवळजवळ तीन वर्षापासून हा झुला यूज करते आहे आणि एकदम रफ अँड टफ यूज करते म्हणजे पिया आणि मी आम्ही दोघंही बसतो आणि पिया तर खूप मोठे मोठे त्यावर झुले घेते पण खूप छान आहे आणि दनगट आहे मी घेतला तेव्हा हा तेराशे रुपयाचा घेतला होता आता प्राईस बरीच डाऊन झाले आय थिंक नऊशे रुपयाला मिळतोय मी याची जी लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुमच्या ही गॅलरीत असा स्पेस असेल ना कवर हुक मारून जे आहे याला तुम्ही हँग करू शकतात आणि तुम्ही हा झुला जो आहे लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा आणि पहा किती छान पाऊस चाललेला आहे वातावरण मस्त झालं आहे एकदम गार गार आणि आता थोडं जी आहे बेडरूमची क्लिनिंग केल्यानंतर म्हटलं आधी स्वयंपाकची तयारी करून घेऊया पी याचा टिफिन तर सकाळी झालेला होता आणि भेंडी आता ती आता सध्या नको म्हणते तशी तिला भेंडी आवडते पण काय होतं ना की मूड चेंज होत असतात जसे आपलेही कधी काही गोष्टी खायला आवडतात तर कधी अजिबात आवडत नाही सो तिच्यासोबतही सध्या चाललं आहे सो भेंडी तिला खूप जास्त आवडायची पण आता नाही म्हणते म्हणून मी सकाळी काय बनवली नाही तर आत्ता जे आहे भेंडी बनवते आणि मी भेंडी बनवताना ना नेहमी काय करते ना त्यामध्ये जे राईचं तेल असते ना तर मी याच्यामध्ये यूज करते आणि बऱ्याच वेळा मला कमेंटमध्ये येते की तुम्ही राईचं तेल कशा कशामध्ये यूज करतात तर तुम्ही ज्या सुक्या भाज्या बनवताय ना त्यामध्ये तुम्ही राईचं तेल यूज करू शकता तसं तर जे लोक यूज करतात रायचं तेल ते डायरेक्ट ओल्या भाज्या सुक्या भाज्या सगळ्यांमध्ये यूज करतात आणि मी जास्त ना खिचडीसाठी यूज करते याला खूप छान टेस्ट येते खिचडी तुम्ही एक वेळा राईच्या तेलमध्ये बनवून बघा आणि मी जे राईचं तेल वापरते ना तर तेचा एवढा जास्त असं म्हणजे जा स्मेल नाही तेवढा नाहीतर नाही तर मग राईच्या तेलचा खूप जास्त जो असतो ना असा तडका देताना खूप वास येतो घरामध्ये तर तो एवढा येत नाही तर तुम्ही जर तुम्हाला मिळालं मी जिओ मार्टवरून मागवते तर मी लिंक वगैरे तर नाही देऊ शकत पण चेक करा मी बऱ्याच वेळा ती बॉटल तुम्हाला दाखवलेली आहे आणि आज भेंडी आणि ऑफकोर्स कढी त्यासोबतच होणार आहे तर आजचा जो प्लॅन आहे भेंडी कढीचा तो असा जेवणाचा बेत आहे ह्या पार्सलची ना मी सकाळपासून वाट बघत होती कारण हे आल्यावरच मला माझं पुढचं काम करता येणार होतं आणि मला सकाळीच मॅसेज आला होता की आउट फॉर डिलिव्हरी पण हा मनुष्य काही येतच नव्हता तर दुपारी तीन वाजेनंतर जे आहे हा मनुष्य आला हे पार्सल घेऊन पण चला असो जे काम मला करायचं आहे ते मी आज कम्प्लीट करणार आहे महत्त्वाचं माझ्यासाठी ना तेल मला पाहिजे होतं कारण मी आज ना चिवड्या वगैरे बनवून घेणार आहे आणि मी मागवलेलं होतं तेल त्यामुळे काय झालं ना की मी कालच्या दिवशी पण मी इकडे जवळच जे आहे डिमार्ट वगैरेमध्ये जाऊन आली पण मी घेतलं नाही म्हटलं मग उगास जे असतं ते जुनं होत जातं आणि फ्रेश मागवता येतं मग उगाच कशाला त्याला स्टोअर करून ठेवावं आणि हे जे आहे आज मी आलं तर चला आता मी मस्त चिवडा बनवते तर आज नॉर्मल जो आपला मुरमुराचा चिवडा असतो मला तो बनवायचा आहे आणि मक्याचा चिवडा तुम्हीही जर मका फक्त मका पोहे असतं ना त्याचा चिवडा तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा जसं मी आता बनवते आणि खूप जास्त हेल्दी पण आहे आणि मुलांना महत्त्वाचं म्हणजे बाहेरचे कुरकुरी चिप्स वगैरे देण्यापेक्षा तुम्ही जसं घरात डब्बा भरून जर भरून ठेवलं ना तर तुम्हाला काहीतरी भूक लागल्यावर द्यायला तुमच्याकडे ऑप्शन राहील आणि मी काय करते ना एका बाउलमध्ये छोट्या वाटीमध्ये मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि तिखट आणि हळद यांचं मिश्रण मी बनवून घेत आहे म्हणजे काय होतं की जेव्हा हे आपण मकापोहे तडून टाकतो ना तर त्यावर वरून मीठ वगैरे टाकायचं असतं मग प्रत्येक वेळा तिखट मीठ आणि वेगवेगळ्या वेग यांच्यामध्ये हात टाकून वरून टाकण्यापेक्षा एकत्रच एक करून घ्यायचं जेणेकरून काय होतं की प्रत्येक वेळा तुम्हाला तीन वाटांमध्ये हात टाकण्याची गरज नाही एकामधूनच तुम्ही घेऊन टाकू शकतात आणि ही टीप तुमच्यासाठी जी आहे खूप हेल्पफुल होईल आणि हा चुडा ट्राय केला नसेल तर नक्की करा तुमचे मुलंही म्हणजे घरात ना सगळेच लोक आवडून खातात आणि बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ना स्पेशली जे पॅकेट फूड वगैरे असतात ते तुमचे कमी होतील आणि घरचं तुम्ही हेल्दी जे आहे ते देऊ शकतात आणि खूपच टेस्टी लागतो कोणीच नाही म्हणणार नाही त्याला तसं बाहेर तर पूर्ण पावसाचं वातावरण आहे पण मी याला स्टोअर करताना छान घट्ट अशा डब्यात स्टोअर करेल जे झाकण असतं ना त्याला एकतर जे आपलं म्हणजे प्लास्टिकचं कवर जे असतं ना जे ते लावायचं पिशवी वगैरे ठेवायची जेणेकरून मध्ये जास्त हवा जात नाही जेवढा पाहिजे आहे तेवढा वेगळा ज्या छोट्या डब्यामध्ये काढून ठेवायचं म्हणजे जे आहे वातड त्याला येत नाही आणि ना मग नरम पडणार नाही तसे या दिवसामध्ये ह्या गोष्टींचं टेन्शन असतं म्हणून जास्त एवढं कोणी बनवत नाही पण मग काय करायचं की काय मागितल्यावर दुपारी वगैरे जसं पियाला पाहिजे असतं काहीतरी सायंकाळी ती म्हणत खेळून आल्यावर मला काहीतरी देण मग जास्तच काहीतरी खायला दिलं तर रात्रीचं जेवण होत नाही मग असं हलकं फुलकं थोडं दिलं तर मग ती व्यवस्थित जेवण वगैरे मग प्रॉपर करते आणि आपल्यालाही तेवढा ताण नसतो की जेव म्हणून आणि मग टेन्शनही येतं एक चपातीच्या जागेवर अर्धी चपाती खाल्ली तर मग आपल्याला वाटतं की जेवण प्रॉपर झालेलं नाहीये तर असं छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तर मग बरं पडतं आणि माझा आता तो मक्याचा जो चुडा होता तो बनवून झाला आहे आणि आता मी जे आहे इथे माझं जे मुरमुराचा चुडा आहे तो मला बनवायचा आहे त्यासाठी थोडे पोहे जे आहे मी इथे तळून घेत आहे पोहे त्यामध्ये टाकले तर थोडे टेस्ट छान येत असते आणि हे सगळं करता करता मी तीन साडेतीनला सुरुवात केली होती आणि जवळ जवळजवळ जे आहे पाच साडेपाच आता होण्यात आलेले आहेत आणि पूर्ण दिवस जो आहे माझा याच्यातच गेला एक्स्ट्राचं काही काम झालंच नाही पण हेही एक्स्ट्राचंच काम होतं जे करून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं मुरमुराचा चिवडा बनवताना मी काय करत असते ना की म्हणजे मला जो असतो ना जो लसूणचा फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो आणि बारीक काप करून टाकण्यापेक्षा मी डायरेक्ट हलबत्त्यामध्ये त्याला कुटून घेते आणि त्याला कुटताना त्यामध्येच जे आहे थोडी हळद आणि तिखट वगैरे घ्यायचं थोडं मीठही घ्यायचं जेणेकरून यामध्ये जे मीठ तुम्ही बारीक करून घेतात ना तेही छान मसाल्यासोबत छान बारीक होतं आणि मग अशा पद्धतीने जे आहे उरलेल्या तेलामध्ये मी त्याला थोडंसं जे आहे परतून घेत आहे एक्स्ट्रा वाटलं तर तुम्हाला नंतर हळद वगैरे तुम्ही ॲड करू शकतात आणि मी तसंच करून जे आहे यामध्ये सगळं ते बुरमुऱ्यांवर टाकते आणि नंतर मग हाताने छान जे आहे सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं पण ह्या ज्या लसूणचा फ्लेवर असतो ना मुरमुऱ्यामध्ये तो खूप छान आणि इव्हनली येतो तुम्ही जर काप करून टाकले ना मग ज्या घासात तुम्हाला तो काप येतो ना लसूणचा तोच तो फ्लेवर छान येतो तेवढा घास तसं न करता असं एक वेळा ट्राय करून बघा डायरेक्ट कुठून घ्या म्हणजे पूर्ण चिवड्यामध्ये जो आहे तुमच्या लसूणचा फ्लेवर खूप छान येतो आणि पहा इथे सायंकाळपर्यंत माझा चिवडा वगैरे जे आहे बनून तयार आहे आज सायंकाळी ना येताना भावाने पियासाठी चेस आणला आणि तो तुझ्या तिला शिकवत होता की चेस कसा खेळायचा तिच्यासाठी हा चेस नवीन आहे तिने यापूर्वी कधीही खेळला नाही किंवा तिवर तिला एवढं त्यामधलं जे आहे इन्फॉर्मेशन काहीही नाही आहे आणि शिक शिकल्यानंतर पहा ती काय शिकली त्यामधून <laughs> अगदी सेकंद जर तुम्हाला चेस जिंकायचं असेल तर मग तुम्ही पियासारखं खेळून जिंकू शकतात पण असं होत नाही आता चला अपेक्षा करते मी की पिया हा ॲटलीस्ट हा चेस हा गेम पुढचे सहा सात दिवस तरी कंटिन्यू करेल पण असं होत नाही मुलं अगदी एक दोन दिवसात बोर होत असतात कुठल्याही गेमला आम्ही आमचा चेस एन्जॉय करतो आणि अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा कमेंट करा काय वाटतं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय